नमस्कार मंडळी ज्योतिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण अगदी कुरकुरीत अशी पालकाची भजी पाहणार आहोत तरी मी इथे माझ्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये थोडंसं पालक लावलं होता तर त्याच पालकापासून आज आपण पालक भजी बनवणार आहोत तर साधारणतः इथे मी एक चुडी पालक घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी इथे पाहू शकता तर आपल्याला हा पालक काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहे आणि पालकाचे आखे पान आपल्याला इथे वापरायचं आहे या रेसिपीमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास एक जुडी पालक आहे हा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घालत आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो इथे घालत आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे आहे इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे आणि आपल्याला हा हो ओवा छान असा क्रश करून घालायचा आहे यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी साधारणतः पाव चमचा मीठ घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता मी बॅटर बनवून घेतलेलं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ते मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला इथे पालकाचं जे पान आहे ते अख्खं पान घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे पूर्णपणे अशा प्रकारे छान असं बेसनपीठ कोट झालं पाहिजे या पालकाच्या पानांना तर या ठिकाणी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर आता आपण जे पालकाचे पाने घेतली होती ते यामध्ये सोडायचे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पालकाचे भजे किती छान असे फुगले गेलेले आहे आपण यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही आहे सुद्धा किती छान असे भजे टम्म फुगले गेलेले आहे फक्त जे आपण बेसन पिठाचं बॅटर तयार केलं होतं ते व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अगदी पातही नाही आणि अगदी घट्टही नाही तर या ठिकाणी आपले भजे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे अशाच प्रकारे उरलेल्या पालकाचे आपण भजे काढून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही ही भजी घरी बनवली हो तर तुम्ही बाहेर हॉटेलची भजी विसरून जाल इतकी छान अशी कुरकुरीत ही भजी तयार होतात तर या ठिकाणी आपली भजी तयार झालेली आहे इथे मी एक सर्विंग ट्रे घेतलेला आहे आणि त्यावरती टिश्यू पेपर ठेवलेला आहे तर आता आपण ही भजी सर्व करूयात तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच प्रकारच्या छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिकाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअरही करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका थँक्यू